नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. आणि आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओपन हेअर हेअरस्टाईल दाखवणार आहे. बन हेअरस्टाईलचे व्हिडिओज भरपूर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितला असाल, पण आज मीडियम लेंथ, जसं ही माझी लेंथ जी आहे ही मीडियम आहे, तर मीडियम लेंथवरती हेअरस्टाईल कशी करायची, ओपन हेअरस्टाईल कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा जर मेकअप लुक तुम्हाला आवडला असेल तर ह्याचा ट्युटोरियल ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर आता चला तुम्हाला हेअरस्टाईल कशी करायची हे दाखवते. तर सगळ्यात पहिली हेअरस्टाईल ही खूप सिम्पल आहे, 2 मिनिटात, म्हणजे लिटरली 2 मिनिटसुद्धा लागणार नाही आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, सेंटर पार्टिशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता सेंटर पार्टिशन केल्यानंतर फक्त एक फ्रंट सेक्शन, छोटासा एक सेक्शन घ्यायचा आहे लेंजेस, आणि ह्याला ट्विस्ट करायचं आहे. आपण छोटासा सेक्शन घेतलेला आहे, मोठा घ्यायचा नाही आहे. आणि ह्याला ट्विस्ट करायचं एंडपर्यंत, आणि मागे ह्याला पिन लावायची, आणि आता सेम इकडे करायची. आणि हे आहे ट्विस्ट हेअरस्टाईल. आणि फ्रंटला नको असेल तर त्याला बॅक साईडला सुद्धा तुम्ही घालवू शकता लाईक दिस. सो तुम्ही आता बघितलं किती सोपं होतं हे हेअरस्टाईल, अगदी 1 मिनिटच लागला, फक्त ट्विस्ट करायचं आहे आणि मागे सोडायचे आहेत. आता याच्यानं काय होणार, तुमच्या चेहऱ्यावरती केससुद्धा येणार नाहीत आणि ओपन हेडसुद्धा मागून लुक छान दिसणार आहे. सेकंड हेअरस्टाईलसाठीसुद्धा सेंटर पार्टिशनच आहे आपला. तर त्याच्यामध्ये काय करणार आहे, एक स्मॉल सेक्शन घ्यायचं आहे इथून. ठीक आहे, एकदम स्मॉल सेक्शन घ्यायचा लाईक दिस. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये 2 पार्टिशन करायचे आहेत. ओके, आता हे 2 पार्टिशन तुम्ही केलं, 2 पार्टिशन केल्यानंतर ह्याला ट्विस्ट करायचं. एकदा ट्विस्ट केला, परत एकदा ट्विस्ट करा. आता हे ट्विस्ट दुसऱ्यांदा ट्विस्ट केल्यानंतर ह्याला आपण तोंडात पकडणार आहे लाईक दिस. आता आपण जेव्हा ह्याला पकडलेला असतो, खालून एक दुसरा सेक्शन घ्यायचा आहे इथून, आणि परत एकदा त्याला ट्विस्ट करायचं. लेट मी जस्ट शो यू. डोंट डॉट ट्विस्ट, ओके, अँड होल्ड. आणि आता सेम गोष्ट जी आपण इकडे केलेली आहे ते इकडे करून घ्यायची. तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता किती सोपी आहे ही हेअरस्टाईल, ह्याला मी वॉटरफॉल हेअरस्टाईल म्हणते. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल, पण 1-2 प्रॅक्टिस केला की होऊन जाईल. आता जी लास्ट हेअरस्टाईल आपण बघणार आहे ती तर खूपच जास्त सोपी आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, साईड पार्टिशन करून घेणार आहे. तर मी ह्या साईडला पार्टिशन करत आहे लाईक दिस. ठीक आहे, आणि बाकीचे सगळे केस ह्या साईडला आहेत. आता इथे काय करायचं, छोटासा सेक्शन घ्यायचा आहे
आणि ह्याला ट्विस्ट करायचं आहे. आणि ह्याला ट्विस्ट करून मागे पिन करून द्यायची. आणि आता ह्याला पिन केल्यानंतर सगळे केस वन साईडला घ्यायचे आहेत. आता ही जी हेअरस्टाईल आहे ती हाफ ओपन हेअरस्टाईल आहे, म्हणजे ह्या साईडला कम्प्लिटली ओपन आहेत आणि आपण इकडे साईड पिन केलेली आहे. पण जर तुम्हाला इतकं ओपन नको असेल तर व्हॉट यू कॅन डू की ह्याच्यामधलाच एक फ्रंटला एक छोटासा सेक्शन घ्यायचा आणि ह्याला ट्विस्ट करायचं. म्हणजे जर तुम्हाला एवढे ओपन नको असतील किंवा जास्त फेसवरती येत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर इकडचा एक सेक्शन घेऊन तुम्ही खूप लूजली इथे टाय करू शकता, म्हणजे तुमच्या तोंडावरती कोणती केस येणार नाही आणि हा बॅकलासुद्धा जाईल. फक्त ह्या हेअरस्टाईलमध्ये केसांना जास्त टाईटली बांधू नका कारण ते चांगलं नाही दिसत, चेहरा खूप ओढून घेतल्यासारखा दिसतो. त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे, लाईटमध्ये टाय करायचे आहेत. सो दिस इज हाऊ इट इज लुकिंग. सो मैत्रिणींनो, हे होते माझे चार सोपे हेअरस्टाईल जे तुम्ही ओपन हेड्समध्ये करू शकता. जर तुमची मीडियम लेंथ असेल माझ्यासारखे आणि लेअर कट असेल तर हे हेअरस्टाईल खूप छान दिसतात, खूप सुंदर दिसतात. तर डेफिनेटली तुम्ही नेक्स्ट फंक्शनसाठी वगैरे हे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हालासुद्धा खूप छान दिसेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. आणि याच्या व्हिडिओमध्ये थोडेसे नाव आहेत सबस्क्रायबर शाउटआउटसाठी, ते मी क्विकली घेणार आहे. सो थँक्यू सो मच सानिका भगत, थँक्यू सो मच जयश्री बोरसे, थँक्यू सो मच रोशनी, थँक्यू सो मच वंदना भंडारी, थँक्यू सो मच स्वप्ना महाजन, थँक्यू सो मच प्रणिता धामणकर, थँक्यू सो मच भाग्यश्री अँड थँक्यू सो मच रंजना. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राइबिंग टू माय चॅनल, आय लव यू ऑल. आणि तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.